दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यांना त्या विषयाचं गांभीर्य नव्हतं मला वाटतं. नाही तर पवारसाहेब ज्येष्ठ नेते त्यांनी काय स्वतःबद्दल काय माहिती दिली माहीत नाही, पण ज्यावेळी आदरणीय प्रधानमंत्री बोलतात त्याच्यामग काहीतरी सत्य असलं पाहिजे, वास्तव असलं पाहिजे. या संपूर्ण कालखंडामध्ये वाटचालीमध्ये किंबहुना मागच्या 10 वर्षामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा चिघळला असताना त्यांनी एकदा मराठा आरक्षणाबद्दल काय त्यांचं योगदान एकदा जाहीर तरी करावं ना. आता कायदेशीर काही त्यांचा अडचणी उपस्थित होत आहेत, परंतु आरक्षण दिलं पाहिजे याच्याबद्दल कोणाच्या मनात संदेह नाही आहे. ठीक आहे, लोकांच्या भावना आहेत, काही ठिकाणी तो प्रक्षुब्ध आहेत, तो त्यांचा अधिकारही आहे. आता या संदर्भात आता सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सोमवारी आम्ही मुंबईत आमची जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे आरक्षणासंदर्भात त्याची बैठक बोलावलेली आहे, तिथे या संदर्भात विस्तारण चर्चा होईल. जरांगे पाटील यांनी असं म्हटलं की 31 ऑक्टोबरपासून गावागावामध्ये आमरण उपोषण सुरू केलं जाणार आहे आणि जर कुणाला काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असणार आहे. कुठेतरी आता हा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा चिघळत चाललेला आहे. जरांगे पाटीलही आक्रमक भूमिका घेत आहेत. नाही, तसं की जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सगळे सहमत आहेत, त्यांना त्यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका कोणाचीच नाही आहे. फक्त कायद्याच्या चौकटीत बसवणं, कारण उद्या यापूर्वी आपण तो निर्णय केला, मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण त्या आरक्षण गायकवाड समितीच्या माध्यमातून जो अहवालाला आपण दिलं मान्य उच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात जी काही याचिका होती ती फेटाळली, स्थगिती मिळाली नाही. हीच काही मंडळी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली, मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आमचे सगळे मराठी बांधव समाधानी होते की आता आपल्याला आरक्षण मिळालं आहे. इतक्या संघर्षानंतर 58 मोर्चे निघाले आहेत, शांततेच्या मार्गाने निघाले आहेत. दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यांना त्या विषयाचं गांभीर्य नव्हतं मला वाटतं. मला आठवत नाही की कधी माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबद्दल काही कधी भाष्य केलं आहे. उलट सामन्यांनी आमचे जे समाजा मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले त्यावेळी तर त्याच्यावर टीका केली होती, टीका टिप्पणी केली होती. म्हणजे मग याचं गांभीर्य कोणाला होतं? आदरणीय पवारांनी मोदी साहेबांनी जी टीका केली होती शिर्डीच्या सभेत त्याला प्रत्युत्तर दिले आणि मी काय काय केलं हेच वाचून दाखवलं. नाही तर पवारसाहेब ज्येष्ठ नेते त्यांनी काय स्वतःबद्दल काय माहिती दिली माहीत नाही, पण ज्यावेळी आदरणीय प्रधानमंत्री बोलतात त्याच्यामध्ये काहीतरी सत्य असलं पाहिजे, वास्तव असलं पाहिजे. तसं आरक्षणाचा मुद्दा चर्चेला चालला आहे. आता पवारसाहेबांना राज्याचं मुख्यमंत्रीपद होण्याची 4 वेळा संधी मिळाली, केंद्रामध्ये 15 वर्ष मंत्रिपदाची संधी मिळाली. या संपूर्ण कालखंडामध्ये वाटचालीमध्ये किंबहुना मागच्या 10 वर्षामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा चिघळला असताना त्यांनी एकदा मराठा आरक्षणाबद्दल काय त्यांचं योगदान एकदा जाहीर तरी करावं ना. त्यांनी प्रयत्न केले, आरक्षण देण्याबद्दल काही कार्यवाही केली, त्यांनी काय या सगळ्या आरक्षणासंदर्भात त्यांनी जो पूर्वी एक काळी कधी किंवा निर्णय केला तर त्याचा परिणाम आज मराठा समाज भोगू राहिला आहे. मला वाटतं केव्हा तरी त्यांची भूमिका स्पष्ट दिसली पाहिजे ना. काँग्रेसची सुद्धा भूमिका त्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे विरोधी पक्ष नेते सांगतात की आम्हाला ओबीसीमध्ये आम्ही आरक्षण देणार नाही. काही काँग्रेसचे नेते मराठा सकल समाज याला पाठिंबा देतात. काँग्रेसची नेमकी भूमिका काय? हे दुटप्पी धोरण जे काँग्रेसचं आहे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची पवारसाहेबांची आहे, तेच धोरण आहे, तेच उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आहे. विरोधक राजकारणी विरोधक भूमिका स्पष्ट करत नाही, फक्त त्यांनी हवा द्यायचं काम चाललं आहे. माझे जरांगे पाटलांना सुद्धा आपल्यामधून एवढीच विनंती आहे की ज्यांनी प्रामाणिकपणे आरक्षण देण्याचं काम केलं आज त्यांच्याबद्दल जे काही रान उठवलं जातं आमच्या
सत्ता पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाबतीमध्ये किंवा सरकार विरोधामध्ये आज या सरकारनं आरक्षण देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आणि जे टीका करणार आहे त्यांना विचारलं पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे ह्या पक्षांना की तुमची नेमकी भूमिका काय आहे. तुम्हाला ओबीसीत आरक्षण नको आहे, ओबीसीत पाहिजे का? तुमच्यामध्ये मतभिन्नता आहे. पवारसाहेबांनीसुद्धा अतिशय शिथापीनं म्हणजे या विषयावर भाष्यच करायचं नाही असं ठरवलेलं आहे, तरी आपण त्यांना प्रश्न विचारायला तयार नाही. उद्धव ठाकरे आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही आहे. म्हणजे मला वाटतं की फक्त आणि फक्त याच्यामध्ये सरकारला बदनाम करण्याचं एक मोठं षडयंत्र विरोधी पक्षाकडून रचलं जात आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की माननीय जरंगे पाटील जरंगे पाटलांनी ह्या सगळ्या त्यांच्या या प्रयत्नाला बळी पडू नये, कारण त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. अतिशय मनापासून या समाजात आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून ते प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जरंगे पाटलांबरोबर, आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना खात्री देऊ इच्छितो. अजित पवारांना देखील